रमेश हो आपण किती वर्ष झाले मार्गदर्शन घेता बोच साहेबांचं तीन वर्ष झाले मार्गदर्शन यावर्षी कोण कोणचे पिकं घेतलेल्या आहेत आपण सोयाबीन तूर आणि कपाशी कपाशी तर आपण सुरुवातीला काय केलं माती परीक्षण आणि त्याच्यानंतर आपण ते सेंद्रिय खत बनवलं होतं ते आपल्या कपाशीला टाकलेलं आहे आता आपल्या कपाशीला आपण किती फवारण्या केल्या आणि लागवड कधीची आपली लागवड पंचवीस मेची आहे ना आपल्या दोन फवारणी झाल्या आता थोडाफार थोडा प्रादुर्भाव दिसतोष केळीचा आपली पराठीची क्वालिटी दाखवा कशी आहे दाखवा हो या झाड पूर्ण पूर्ण तिथे कैरा दाखवा थांबा हे एका एका फांदीला पूर्ण म्हणजे दोन फवारणी तर जवळपास आपल्या झाडाला पन्नास कैऱ्या परिपक्व झाल्या आणि फवारणी सर्व आपला जो म्हणजे हे जे लागवड खर्च म्हणतो आपण आणि बाकीच्या मशागतचा खर्च फवारणीचा खर्च एकदम कमी आहे कमी आहे बाकीच्या तुलनेत समजा बाकी ठीक आहे मग